लासलगाव पोलीस ठाणे येथे नुकताच 16 कर्मचाऱ्यांचे बदलीचा समारंभ कार्यक्रम साजरा करण्यात आला. लासलगाव पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात खांद्याला खांदा लावून कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांची शासकीय बदली झाल्याने निरव समारंभ करण्यात आला. हा कार्यक्रम सहाय्यक उपनिरीक्षक राहुल वाघ यांनी आयोजित केला होता. सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक लहानू धोकराट यांचाही यावेळी सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. प्रशासकीय बदल्या झाल्यामुळे कर्मचारी यांच्यात भावनिक क्षण बघायस मिळाले. यावेळी कर्मचाऱ्यांना पुष्पवृष्टी करण्यात आली. फटाक्यांची आतिषबाजी करून सर्व बदली कर्मचाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कारही करण्यात आला. लासलगाव पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्र मोठे असून आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ आहे. व्यापारी वर्गासह शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची नेहमीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. कोविड काळ असो की इतर कुठलाही सण उत्सव असो, आमच्या सैनिकांनी केलेले काम कौतुकास्पद होते. कार्यक्षेत्रात आंदोलने, मोर्चा, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केल्याचे मत लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी यावेळी व्यक्त केले. या कार्यक्रमास पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. आज मान्य पोलीस अधीक्षक सौ यांनी 2023 सर्वसाधारण बदल्या काढल्या होत्या. त्याच्यात लासलगाव पोलीस स्टेशनचे 16 कर्मचारी यांची बदली झालेली असून आज त्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता. तसेच लासलगाव पोलीस स्टेशनला 31 मे 2023 रोजी PSI धोकरट साहेब हे सुद्धा रिटायर झाले होते, त्यांचाही सत्काराचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता. तरी गावातील सर्व नागरिकांचे, पत्रकार बंधूंचे व पोलीस पाटलांचे त्यांना प्रेम लागले, लाभले व त्यांना आशीर्वाद दिला. त्या लासलगाव पोलीस स्टेशनचे आदरणीय रावजी वाघ साहेब यांनी सर्व ग्रामस्थांनी मिळून ठेवला. या कार्यक्रमासाठी संपूर्ण ग्रामस्थ, पत्रकार आणि पोलीस पाटील संघ उपस्थित होते. या सर्वांनी आम्हाला खूप प्रेम दिले, आजपर्यंत आमच्याकडून व्यवस्थित काम करून घेतलं आणि आम्हाला सहकार्य दिलं. आज आम्ही या ठिकाणून दुसरीकडे बदलीच्या ठिकाणी हजर होण्यास जाणार आहोत. सर्वांनी आम्हाला खूप खूप शुभेच्छा देऊन कार्यमुक्त केलेले आहेत, त्याबद्दल सर्वांचे आभार, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जागर जनसांसाठी आसिफ पठाण, लासलगाव.